ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमध्ये चक्क वैज्ञानिकांनी हाती झाडू घेत स्वच्छता मोहीम राबविली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी संशोधन करणाऱ्या DRDO च्या लॅबमध्ये स्वच्छता पंधरवडा सुरू असून त्यासाठी स्वतः वैज्ञानिक झाडू घेऊन स्वच्छतेसाठी पुढे सरसावले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO कडून देशाच्या सुरक्षेसाठी संशोधन केलं जात आहे. अंबरनाथमध्ये DRDO ची नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजेच NMRL ही संस्था असून इथं युद्धनौका, पाणबुड्या, त्याचे मिसाईल्स आणि अन्य गोष्टींवर अतिशय संवेदनशील संशोधन केलं जातं. याच लॅबमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात असून या निमित्तानं इथल्या वैज्ञानिकांनी हाती झाडू घेत स्वच्छता मोहीम सुरू केली. स्वतः या लॅबोरेटरीचे डायरेक्टर ज्येष्ठ वैज्ञानिक प्रशांत रोजतकर यांनी हाती झाडू घेत या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. पहिल्या दिवशी स्वच्छतेची शपथ घेऊन या पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि अन्य सामाजिक संघटनांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. त्यानंतर वृक्षारोपण आणि लॅब परिसराची अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. वैज्ञानिकांनी जवळच्याच निर्मलादेवी दिघे अनाथ आश्रमात साहित्य दान केलं. त्यानंतर अंबरनाथ पालिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. सोबतच चिखलोली गावात जाऊन कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी याच विषयावर चित्रकला आणि निबंध स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाने 15 डिसेंबर रोजी या स्वच्छता पंधरवड्याची सांगता होणार असल्याची माहिती ज्येष्ठ वैज्ञानिक आणि NMRL चे डायरेक्टर प्रशांत रोजतकर यांनी दिली. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने DRDO ला 1 ते 15 डिसेंबरमध्ये स्वच्छता पखवडा राबवण्यास सांगितलेलं आहे आणि या पंधरवड्यामध्ये प्रत्येक वर्किंग डेला गव्हर्नमेंटनी एक एक उपक्रम राबवायला सांगितलेला होता. तर पहिली या पखवड्याची सुरुवात झाली ती शपथविधी घेऊन, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही स्वच्छतेच्या एरियामध्ये जे काम करणारे एमिनंट ऑर्गनायझेशन्स होते जे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि एक दुसरी NGO होती, या दोघांनी इथं येऊन NMRL मध्ये लेक्चर्स दिले होते आणि स्वच्छतेचं महत्त्व कळवलं होतं. नंतर आम्ही NMRL मध्ये लॅबमध्ये आणि लॅबच्या बाहेर ही कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली होती. त्याच्यानंतर NMRL च्या सगळ्या एम्प्लॉईजनी ऐच्छिक वर्गणी गोळा करून अंबरनाथमध्ये एक अनाथाश्रम आहे, आनंदीबाई दिघे अनाथाश्रम, तिथं 85 विद्यार्थ्यांना सॅनिटेशन किट, RO वॉटर फिल्टर आणि सिलिंग फॅन्स भेट केले. त्याच्यानंतर याच योजने अंतर्गत अंबरनाथ नगरपालिकेमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचे जे पुतळे आहेत त्यांची पुतळ्यांची स्वच्छता आणि त्याच्या आजूबाजूच्या भोवताच्या प्रदेशाची स्वच्छता NMRL च्या कर्मचाऱ्यांनी केली. याच योजनेअंतर्गत आता चिखलोली गाव याच्यामध्ये स्वच्छतेबद्दल माहिती देण्यासाठी आज आम्ही एक रॅली ऑर्गनाईज केलेली आहे, ज्याच्यामध्ये NMRL चे लोक घरोघरी जाऊन स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणार आहेत. आणि तसेच अंबरनाथ आणि बदलापूर एरियामध्ये ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी एक चित्रकला आणि निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. आणि या पखवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबरला त्याची सांगता आम्ही ह्या ज्या निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याच्या बक्षीस समारंभाने करणार आहोत. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.